महाराजा यशवंत ब्रिगेडचे मुलुक मैदानी तोप ॲडव्होकेट अविनाश दायगुडे साहेब की जे धनगर समाजाचे महाराष्ट्रात आज नामवंत नेते आहेत त्यांना मी मंचावर आमंत्रित करतोय, त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. सर्वप्रथम नूर हसन याची जी हत्या झाली त्याचा निषेध व्यक्त करून तमाम हिंदू समाजाच्या वतीनं मी मुसलमान समाजाची सर्वप्रथम दिलगिरी आणि माफी मागतो. हे बघून बऱ्याच जणांना कन्फ्युजन झालं असं. मला बरेच जण बघापासून बघायले होते, कोण आहे म्हणले एकटाच ही असं घालून बसला. पाठीमागचे म्हणले ही, अरे म्हणलं आपलंच आहे, हे आपलंच आहे. बुद्धापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पर्यंत हे आपलंच आहे. हातात फक्त चुकीच्या लोकांच्या हातामध्ये गेलं आणि त्याचे पडसाद काय उमटले तर कालची घटना. मी एक हिंदू आणि ओबीसी म्हणून आपल्या समोर उभा आहे. आज या महाराष्ट्रातला मराठा हिंदू, धनगर हिंदू, माळी हिंदू, ओबीसी हिंदू, ओबीसींचं आरक्षणासाठी मागणी करतोय, धनगर समाज आरक्षणासाठी मागणी करतोय, मराठा समाज आरक्षणासाठी मागणी करतोय. का? तर भारतीय संविधानामुळं. आणि मी तो ओबीसी आहे की ज्या ओबीसींच्या आरक्षणासाठी तुमच्या माझ्या बापानं स्वतःच्या कायदे मंत्री पदाचा राजीनामा दिला होता. मी त्या हिंदू आईचा लेक आहे, मी त्या हिंदू माय बहिणींचा भाऊ आहे जिथल्या हिंदू माय बहिणीच्या हक्क आणि अधिकारासाठी स्वतःच्या कायदे मंत्री पदाचा राजीनामा देणारा नेता म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि घाबरायची गरज, कायदा आपल्या बापानं बनविलता, साहेब नातू म्हणून आपल्या सोबत आहे, घाबरायची गरज नाही ना, अजिबात घाबरायची गरज नाही. आजपर्यंत या महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या दंगलींचा जर इतिहास बघितला, आजपर्यंत जर सगळ्या दंगलीचा इतिहास चाळला, मग ती बाबरी मस्जिद पाडणं असो अथवा कालची दंगल असो, याच्यामध्ये सगळ्यात मोठ्या संख्येने जर वापर कुणाचा झाला असेल तर तो हिंदूंचा झाला, ओबीसींचा झाला. आम्हाला सांगितलं अरे हिंदू खतरे में है. मग माझा प्रश्न आहे, मी भी हिंदूच आहे बाबा, मला तर कोणी मुसलमानानं कधी गन नाही लावली. सुभान अली साहेब इथं आहेत, मी साहेबांना कोरोनाच्या काळामध्ये फोन केला साहेब कि चाकण MIDC मध्ये नांदेडचा एक धनगर समाजाचा माणूस आहे जो 8 दिवस उपाशी आहे. कोरोनाच्या काळामध्ये त्याला अन्न मिळत नाही, रेशनच आणायला गेला तर ही पोलीस काट्या मारायले, जी पोलीस आज त्या पावसकरला पकडाय तयार नाही. आमचे ढुंगण लाल हुस्तर काटे आणले तुम्ही कोरोनामध्ये आणि या 1000 देशामध्ये का पोराची हत्या होत असेल तर
कोणाचं एफआयआर मध्ये नाव घ्यायला तयार नाहीत ही कोणता कायदा? त्यावेळेस मी आदरणीय सुभान अली साहेबांना फोन केला, साहेब कि नांदेड मध्ये नांदेडचं कुटुंब चाकण एमआयडीसी मध्ये कामाला आलेलं आहे, 8 दिवस उपाशी आहे, त्याला रेशन मिळत नाही। साहेबांनी 5 मिनिटाच्या आत त्यातल्या सहकाऱ्यांना सांगितलं आणि 2 महिने पुरेल एवढं रेशन एका मुसलमानानं हिंदूच्या घरी नेऊन पोहोचवलं। ते सुभान अली साहेब सुद्धा मुसलमानच आहेत, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पाकिस्तान पर्यंत जाऊन सांगितला, ते काय मुसलमान नाहीत का? कुठलं तुम्ही हिंदुत्व मुसलमानाच्या विरोधात सांगायला लागलात? आम्ही ते हिंदुत्व मानतो जे छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं की जर युद्धामध्ये तुम्हाला कुराण सापडला तर पहिलं त्याच्या पाया पडान मुसलमानाच्या सैन्याच्या हातामध्ये द्या। ते हिंदुत्व छत्रपती शिवाजी महाराजांचं आम्हाला मान्य। आम्ही ते हिंदुत्व मानतो जे लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी सांगितलं की मुंगीला ही साखर खाऊन जगण्याचा अधिकार आहे, उपाशी कुणी मेलं नाही पाहिजे। या देशातला प्रत्येक माणूस ज्याला 2 वेळचं अन्न भेटलं पाहिजे तो आनंदाने जगला पाहिजे। ते हिंदुत्व अहिल्यादेवी होळकरांनी आम्हाला सांगितलं, ते हिंदुत्व मानणारे आम्ही हिंदू आहेत। मग मला प्रश्न पडला कि 1992 ला जे बाबरी मस्जिद ची दंगल झाली, त्या बाबरी मस्जिद च्या दंगली मध्ये ज्यांनी नेतृत्व केलं, जी माईक धरून उभा होते साईडला, ते सगळे नेते झाले। आणि त्या कार सेवकामध्ये साहेब सुरेश पाल नावाचा एक ओबीसी धनगराचा माणूस त्या बाबरी मस्जिद वर चढून ब्लास्ट देणं पहिल्यांदा केला, तो 25 वर्ष जेलमध्ये सडला। मग माझा प्रश्न आहे, नेता मोदी आणि अडवाणी का झाला, सुरेश पाल का झाला नाही? बरं ते सगळं सोडा ना आता, ठीक आहे वा, झालं 25 वर्षानं ते जेलच्या बाहेर आलं, आता राम मंदिराचा पुजारी तरी सुरेश पालला केलं पाहिजे का नाही? का रे धनगर चालत नाही का पुजारी म्हणून? ओबीसी नाही का चालायचं? ट्रस्ट करा, सुरेश पालला अध्यक्ष करावं। सुरेश पालला जर ह्याने अध्यक्ष केलं तर म्हणायचे हिंदूचे खरे रखवाले। 25 वर्ष सडलं ती मधी तवरच ही पहिला नेत्याला दाबून दुसरा नेता। नेता कोण व्हाया फाजू होतो? सुरेश पाल धनगराचा, भाजपचा सगळ्यात मोठा नेता धनगराचा व्हाया फाजू होता। आम्ही एमएलसी राज्यसभा, एमएलसी राज्यसभा, आम्हालाही मिळला का ना काही? म्हणून या सगळ्या बाबींकडे जर सगळ्यामध्ये ओबीसी हिंदूंचं जर नुकसान होत असेल, ओबीसी हिंदूंना जर याच्यामध्ये चिरडला जात असेल, तर ओबीसी आणि हिंदूंनी या बाबतीमध्ये आता बारकाईनं विचार केला पाहिजे की या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपला वापर कशा पद्धतीनं केला जातोय। आम्ही हिंदुत्वाच्या मध्ये मुसलमानाचा द्वेष करणं म्हणजे हिंदुत्व आहे का? मुसलमानाचा विरोध करणं म्हणजे हिंदुत्व आहे का? मुळात ते हिंदुत्व नाही। जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी सुद्धा सांगितलं, अहिंसा ही वाईट आहे, अहिंसा करू नका। आम्ही त्या तुकाराम महाराजांचा आदर्श तर हिंदूंनी डोळ्यापुढे ठेवला का? अजिबात नाही। आम्ही ज्या पद्धतीनं मी सांगितलं हे आमच्या हातात पहिल्यापासून पाहिजे होतं, ते आता आम्ही आमच्या हातात घेतलं। आता आम्ही ओबीसी, आम्ही आमचं हिंदुत्व जे खरं हिंदुत्व आहे ते सांगणार, आणि त्या सगळ्यामध्ये आम्हाला तुमचा मोठ्या संख्येनं साथ सहयोग पाहिजे आहे, आणि यासाठी या ठिकाणी मी आलेलो आहे। साहेब एक छोटी गोष्ट आहे, मी आपली परवानगी होती साहेब, मला फक्त 5 मिनिटाचा वेळ वाढवून द्या। नाही आता कानात आले म्हणले, '92 ला दंगल झाली, 92 ला दंगल झाल्यानंतर सगळ्या देशात पडसाद उमटले,
मी हे सांगतोय का तुला हे माहित नाही म्हणून 2 मिनिट मला वाढवून द्या जे काय होत असते. ती बाबरी मस्जिद पाडल्यानंतर सगळ्या देशात वाद झाला, दंगली झाल्या. मग इंदोर महेश्वरची परिस्थिती काय होती म्हणून एनडीटीव्हीच्या तत्कालीन रिपोर्टर 2002 तलविन सिंग नावाच्या महिला त्या इंदोर महेश्वरमध्ये गेल्या. त्यांनी तिथल्या मुसलमान समाजाशी संवाद साधला. मुसलमान समाजाने लक्षात घेतलं पाहिजे धनगराचा ओबीसीचा मुसलमानचा नातं फार जुनं आहे. सल्लल्लाहु अलैहि वसल्लम महम्मद पैगंबर साहेब त्यावेळेस मेंढ्या राखायचे, आमचा धनगर समाज आजही मेंढ्या राखतो. मग त्या सगळ्या समाजामध्ये एनडीटीव्हीच्या रिपोर्टर गेल्या, ते विचारा लागले मग कसं सगळ्या देशात दंगली झाल्या त्यावेळेस इथली परिस्थिती काय होती. त्यावेळेला तिथल्या एका 75 वर्षाच्या वयोवृद्ध मुसलमान आजोबांनी सांगितलं की देशात जरी दंगली झाल्या असल्या तरी इथला हिंदू आमच्या ईदमध्ये येऊन मोठ्या संख्येनं सहभागी होऊन ईदचा सण साजरा करत होता. इथला मुसलमान हिंदूच्या दिवाळीमध्ये जाऊन सण साजरा करत होता. तलविन सिंग यांना आश्चर्य वाटलं. त्यांनी विचारलं हे सगळं घडलं कसं काय. त्यावेळेस त्यांनी जे उत्तर दिलं ते सांगितलं. ते मुसलमान आजोबा म्हणाले 250 वर्षापूर्वी राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी जी आम्हाला समतेची मानवतेची शिकवण दिली त्या समतेच्या मानवतेच्या शिकवणीमुळं आमच्यात कधी भांडणं झाली नाहीत आणि त्याच्यामुळं देशात जरी दंगली झाल्या तर आम्ही मात्र हिंदू आणि मुसलमान सौख्याने नांदत होतो हा इतिहास आहे. एवढंच काय आदरणीय साहेब आपल्याला त्या नेत्याचं नावही माहिती आहे अण्णासाहेब डांगे जे धनगर समाजाचे जुने नेते आरएसएसच्या चळवळीमध्ये घडलेले आहेत आरएसएसच्या मुशीत घडलेले आहेत. त्यांनी त्या दिवशी सांगितलं की अहिल्यादेवी होळकरांनी 131 मस्जिदींचा जीर्णोद्धार केला हे मी नाही आरएसएसचाच माणूस सांगायला लागला होता. मग हे समजून घेतलं पाहिजे मी का बोलतोय. अगर मैं खामोश राहता हूं तो गैरत मुझे मार डालेगी. अगर मैं खामोश रहता हूं तो गैरत मुझे मार डालेगी. अगर सच बोल दू तो हुकूमत मार डालेगी. अगर खामोश रहता हूं तो गैरत मुझे मार डालेगी. अगर सच बोल दू तो हुकूमत मुझे मार डालेगी. बहुत होशियार रहना है सभी हिंदू मुसलमानों को. बहुत होशियार रहना है सभी हिंदू मुसलमानों को. डरा कर वरना आपस में ही सियासत हमको मार डालेगी. तुम्हाला आमचं तुमचं आम्हाला पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे. आदरणीय साहेब इथं आहेत त्यांची परवानगीनं मी आपल्याला विनंती करतो. आय एम अन ॲडव्होकेट. आय एम ऑल्सो नो लॉ अँड प्रोव्हिजन. सुप्रीम कोर्ट डिलिव्हर टू यू डायरेक्शन इफ एनी केस ऑफ IPC 302 तुम्हाला अधिकार संशयित वाटला की त्याला उचला. दिस अथॉरिटी इज गिवन बाय द सुप्रीम कोर्ट. बिकॉज ऑफ दॅट सुप्रीम कोर्ट द सेंट्रल होम मिनिस्टर वॉज द अरेस्ट फॉर 3 इयर्स तडीपार. त्याच्यामुळं त्या बापाला लेकाला कळलं ना बापले कोण आहे ते. अरे ते नाही बाबा आपली अडचण इथं आहे. दोन्ही पावसकर बाप लेकाला संशयित म्हणून तरी उचला. आणि जर
जर पोलीस प्रशासनाने हे केलं नाही तर तुम्ही कायद्याच्या विरोधात काम करत आहात हा संदेश इथल्या महाराष्ट्रातल्या देशातल्या लोकांना जाईल. त्याच्यामुळे विनंती आहे काय संपताद अलीकडे आहे बाकीच्या आम्ही ओबीसी तुमच्या सोबत आहेत काय तुम्हाला बंदोबस्त लागत असेल तो घ्या. त्या दोघा मायबाप त्या बापल्याकाच्या ढुंगण असे शकवाकेच्या मायलावर त्यांनी सगळं सांगितलं पाहिजे. त्याच्यामुळे मी शेवटी आपल्याला एकच सांगतो आहो से पत्थर पिघलेगा इस धोके में मत रहना. आहो से पत्थर पिघलेगा इस धोके में मत रहना. तुम्हें भी हा इंसाफ मिलेगा इस धोके में मत रहना. इस देश के जर्रे जर्रे में इस महाराष्ट्र के जर्रे जर्रे में हम सब का हिस्सा है. इस महाराष्ट्र के जर्रे जर्रे में हम सब का इतिहास हिस्सा है. पर भुला कर भी तुम्हें कोई देगा इस धोके में मत रहना. एवढं आव्हान आपल्याला करतो आणि एकच मुसलमान समाजाला विनंती करतो की तुमचा एक मुलगा जो तुमचा आहे आपला सर्वांचा भाऊ गेला आहे पण मराठ्यांच्या आरक्षणासाठी 46 मराठा बांधव देखील त्या ठिकाणी धारार तीर्थी पडलेले आहेत. धनगर आरक्षणासाठी 4 धनगराची पोरं मेलेली आहेत. तुमचं आपलं दुखणं हे सारखंच आहे. आमचे मारेकरी सत्तेतले आहेत तुमचे मारेकरी सत्तेतल्या बाहेरचे आहेत. दुखणं तुमचं माझं सारखंच आहे. त्याच्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये आपण सर्वांनी संविधान जर वाचलं तर तुम्ही आम्ही सगळे वाचणार आहोत. संविधान वाचवण्यासाठी एक होया एवढं आव्हान आपल्याला करतो. आणि जय सगळ्यात सर्वांनी जोरात घोषणा द्या छत्रपती शिवाजी महाराज की. पुण्यश्लोक राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकरांचा. क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंचा. लोकराजा राजर्षी शाहू महाराजांचा. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. शहीद टिपू सुलतान की. धन्यवाद. जय जिजाऊ जय शिवराय जय मल्हार जय भीम.